भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांचे नातू सार्थक हरेश पाटील आणि नात संस्कृती हरेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त भानगर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फळे आणि धान्याचे वाटप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केक कापून साईक आणि संस्कृतीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, वडील हरेश पाटील, आई शीतल पाटील, शांताराम पोपेटा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मी पण घर कुणाला सांगितलंय कुठला वाढतो तो इथंच साजरा झाला पाहिजे. आता नातांनी इथं सांगितलं का माझा वाढतो मी इकडं साजरा झाला पाहिजे. घरी तंतु आणि जे इथे येणारे वृद्ध आहेत त्यांच्या सान्निध्यामध्ये थोडा का वेळ होईल का आपण घालवावा असं आम्हाला सर्वांनाच मनापासून वाटतं. आणि ती परंपरा माझ्या मुलांनी आता नातवाने सुद्धा चालू केली त्याच्याबद्दल खरोखर मनापासून मला अभिमान वाटतो. वाढदिवस कुठं तरी डीजे लावून साजरा करण्यापेक्षा कोणत्या जनतेचा आपल्या हातून थोडस काय होणं देता आलं तर द्यावं या विचाराचा आम्ही माणूस आहे. आणि म्हणून आज इथं सावरकरांची संस्कृती त्यांचे आई वडील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो का तुम्ही हा वाढदिवस अशा ठिकाणी साजरा केला की याचं पुण्य आणि समाधान तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लागेल. मी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि ज्याने आमच्याकडून वाढदिवसाला नंतर आपल्याला शुभेच्छा दिल्या त्यांना सुद्धा मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.